नमस्कार शेतकरी बंधूंनो, भारत एग्रीमध्ये आपले सरसे स्वागत आहे. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये डाळिंब पिकातील रोगशोषक किडींचे कशा पद्धतीने नियंत्रण करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, डाळिंब पिकामध्ये नवीन पालवी निघाल्यानंतर रोगशोषक किडी जसे की पांढरी माशी, मावा, मिलीबग आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. ह्या किडी पानांमधील रस शोषण घेऊन चिकट पदार्थ बाहेर सोडतात. या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. झाडाची अन्नग्रहण करण्याची क्षमता कमी होऊन फळाची गुणवत्ता कमी होते. यामुळे उत्पादनामध्ये 10-15% घट येऊ शकते. यासाठी काय उपाययोजना कराव्यात हे आपण पाहूयात. नवीन पालवी फुटताच 25 पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकर लावावेत. तसेच नीम ऑइल 400 मिली किंवा व्हर्टिसिलियम लेखानी 500 मिली प्रति 2 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. रासायनिक कीटकनाशकांमध्ये अरेवा म्हणजेच थियामिथोक्झाम 100 ग्रॅम किंवा धनप्रीत म्हणजेच ॲसिटॅमरिपीड 100 ग्रॅम प्रति 2 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करू शकता. किंवा तुम्ही डाळिंब रसशोषक सुरक्षा किटचाही वापर करू शकता. या किटमध्ये तुम्हाला एकूण 3 प्रॉडक्ट भेटतील. पहिले प्रॉडक्ट बायर कंपनीचे इमिडाक्लोपीड 17.8% SL फॉर्म्युलेशन असलेले कॉन्फ्युटर कीटनाशक 100 मिली. दुसरे प्रोडक्ट आनंद ॲग्रो केअर कंपनीचे समुद्री शेवया रखघटक असलेले सिरुबी 250 ग्रॅम. तिसरे प्रोडक्ट आनंद ॲग्रो केअर कंपनीचे सिलिकॉन आधारित स्पेडर, स्टिकर, ॲक्टिवेटर, पेनिटेटर घटक असलेले आनंद वेड गोल्ड 25 मिली. वापरण्याची पद्धत कॉन्फ्युटर 100 मिली, सिरुबी 200 ग्रॅम, आनंद वेड गोल्ड 25 मिली प्रति 2 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. हे किट वापरण्याचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. स्टिकरमुळे कीटनाशक पानांवर सर्व भागावर पसरते, त्यामुळे रसशोषक किडींचे तात्काळ नियंत्रण होते. प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते. अधिक माहितीसाठी आणि हे किट घरबसल्या खरेदी करण्यासाठी वर दिलेल्या आयबटनावर क्लिक करा. धन्यवाद.